तरुण वर्गात अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. अंमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी सरकारने अंमली पदार्थ विरोधी कठोर कायदा बनवला पाहिजे अशी मागणी करत वरळी येथील गोपचार सोसायटीमध्ये ड्रग्ज माफियाच्या प्रतिकरणात्मक पुतळा बनवण्यात आला असून हा पुतळा 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता दहन करण्यात येणार आहे.